ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची कार फोडील. नांदेडच्या बाचोटी गावातली घटना. जरांगे समर्थकांनी भ्याड हल्ला केल्याचा हाकेंचा आरोप. उद्या पोलीस स्टेशनवर मोर्चा. आदित्य ठाकरेंच्या वरळीमध्ये संदीप देशपांडे यांच्यासाठी राज ठाकरे यांची जाहीर सभा. आदित्य ठाकरेंवर एकही शब्द न बोलता परप्रांतीयांवर राज ठाकरेंचा हल्ला बोल. आमच्या हातात सत्ता द्या. महाराष्ट्रात एकाही मशिदीवर भोंगा वाजणार नाही. राज ठाकरे यांचं जनतेला आवाहन. विधानसभेची सांगता सभा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे आग्रही. 17 नोव्हेंबरला सभा घेण्यासाठी दोघांचाही मुंबई मनपाकडे अर्ज. सगळे भाऊ, मग एक देवा भाऊ, एक दाढी भाऊ आणि तिसरा जॅकेट भाऊ, आपण तिघे भाऊ भाऊ सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ. आपण तिघे भाऊ महाराष्ट्र मिळून खाऊ म्हणत ठाकरेंचा महायुतीच्या नेत्यांवर निशाणा. उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांचा मौलाना प्रतिनिधींसोबतचा व्हिडिओ व्हायरल. बैठकीच्या निमित्तानं भाजपनं ठाकरेंना डिवचलं. महाराष्ट्राची इतरांशी तुलना करू नका. योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या विधानावरून अजितदादांची नाराजी. योगी भाजपसाठी बोलले असतील, उद्धव ठाकरे यांचा चिमटा. अजित पवार नवाब मलिक यांच्या रोड शो मध्ये. मी माझी जबाबदारी पार पाडतोय, अजित पवार यांची प्रतिक्रिया. तर मलिक यांना कदापि पाठिंबा नाही, भाजप भूमिकेवर ठाम. संविधान दाखवणं नक्षली आहे असं म्हणणं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान. राहुल गांधी यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मोदींचा रोड शो. 12 नोव्हेंबरला मोदींचा पुण्यात रोड शो, तर चिमूर आणि सोलापूरमध्ये घेणार जाहीर सभा. निवडणुकीच्या धामधुमीत ठाकरेंच्या शिवसेनेचा वरळीत. शिवसेनेला मोठा धक्का. 3 शाखा प्रमुखांचा प्रवेश, तर मनसेच्या अखिल चित्रेंनीही घेतली मशाल हाती. नालासोपाऱ्यात 3.5 कोटी रुपये असलेलं एटीएम ची व्हॅन पोलिसांच्या ताब्यात. मीरा रोडच्या नयानगरमध्ये 1 कोटी रुपये जप्त. संभाजीनगरमध्ये 40 लाखांची रोकड पकडली. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी, या क्षणाची ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हाके यांची कार यावेळेला फोडण्यात आली. नांदेडमधल्या कंधार तालुक्यातल्या बाचोटी या गावात ही घटना घडली. आपल्यावर 100 ते 200 तरुणांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप हाके यांनी केला आहे. एक मराठा लाख मराठा आणि मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ हे सगळेजण घोषणा देत होते असंही हाके यांनी म्हटलं आहे. News 18 लोकमतला दिलेल्या प्रतिक्रियेत हाके यांनी हा दावा केला आहे. दरम्यान आपल्याला वाय दर्जाची सुरक्षा असूनही आपल्यासोबत दिवसभर एकही पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी नव्हता असाही हाके यांचा दावा आहे. दरम्यान हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या कंधार पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार असल्याचंही हाके आणि त्यांच्या समर्थकांनी म्हटलं आहे. पुढून बोनेटवर चढले, दोन्ही फुटवेअरच्या बाजूनी गाडीवर चढले, घोषणा दिल्या. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या, जरांगे पाटलाच्या नावाच्या घोषणा दिल्या. आणि पुढून आम्ही गाडी जरा पिकअप थोडा घेतल्यानंतर मागून माझ्या गाडीच्या काचा पूर्णपणे फोडण्यात आलेल्या आहेत. आणि आमच्यावरती जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न भ्याड लोकांनी केलेला आहे. अरे तोंड बांधून काय हल्ला करता तुम्ही? अरे तुम्हाला हल्ला करायचा आमने सामने या. आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक नाही आहोत.